बहुचर्चित प्राध्यापिका अंकिता पिसुते जलित प्रकरण में आज मुख्य गवाह उप विभागीय पुलिस अधिकारी जाधव मैडम की क्रॉस एग्जामिनेशन अधूरी रही। कोरोना संकट के चलते अदालत का समय घटा दिया गया और समयाभाव के कारण आरोपी के वकील अपनी क्रॉस एग्जामिनेशन पूरी नहीं कर पाए। पिछली तारीख को SDPO मैडम का बयान दर्ज किया गया था और समय भी समय नहीं रहने से क्रॉस एग्जामिनेशन हो नहीं पाया था। विदित हो कि इस बहुचर्चित जलित हत्याकांड में अब तक 29 गवाह पेश किए गए और पिछली तारीख को महत्वपूर्ण गवाह जांच अधिकारी मैडम की क्रॉस एग्जामिनेशन हो नहीं पाई। आज भी कोरोना संकट की वजह से न्यायालय का समय घटा दिया गया। समयावधि के कारण अधूरी सुनवाई के लिए अब अगले महीने की 3 और 4 तारीख को मुकर्रर की गई है। इस बीच सरकारी पक्ष की ओर से तत्कालीन जांच अधिकारी थानेदार बंटीवार इन्हें फिर से गवाही के लिए न्यायालय में बुलाने के लिए अर्जी दी गई, जिस पर आरोपी के वकील का कहना सुनने पर न्यायालय अगली सुनवाई पर निर्णय देंगे। आज क्रॉस एग्जामिनेशन होने की वजह से और न्यायालय का समय घटने की वजह से विशेष सरकारी वकील उज्जवल निकम नहीं आए थे। आरोपी की ओर से एडवोकेट सोनी ने काम संभाला तो सरकार की ओर से एडवोकेट दीपक वैद्य इन्होंने उज्जवल निकम के गैर हाजिरी में काम देखा। आज जे सरकारी पक्षातर्फे मागच्या तारखेला ज्यांची सरतपासणी झाली होती ह्या प्रकरणामध्ये जे मुख्य तपास अधिकारी SDPO मॅडम आहेत त्यांची आज मी उलट तपासणी घेतली आणि कोरोना काळामध्ये जो कोरोनाचा वेळ कमी झालेला आहे त्याच्यामुळे आज त्यांची उलट तपासणी पूर्ण होऊ शकलेली नाही। कोर्टाने पुढच्या महिन्याची 3 आणि 4 मे ही तारीख दिलेली आहे। त्या तारखेमध्ये हे जे मुख्य तपास अधिकारी आहेत यांची उलट तपासणी होऊन जाणार असा मला विश्वास वाटतो आहे। तसेच आज एक आवर्जून मला सांगावंसं वाटते की आज फिर्यादी पक्षातर्फे कोर्टामध्ये एक अर्ज देण्यात आला। तो अर्ज होता की याआधी जे पहिले तपास अधिकारी होते पोलीस निरीक्षक बंडीवार साहेब त्यांना सरकारी पक्षातर्फे अशी कोर्टाला विनंती करण्यात येऊन राहिलेली आहे की परत त्यांची एकदा सरतपासणी व्हावी म्हणून। त्या अर्जावरतीही मला से द्यायचा आहे। त्याच्यावरती से मी 3 तारखेला देणार आणि त्याच्यावरती जे आर्ग्युमेंट युक्तिवाद तो 4 तारखेला होणार आणि कोर्ट ठरवणार की परत फिर्यादी पक्षाला त्यांच्या साक्षीदार कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी द्यायची अथवा न द्यायची। कामकाजाचं स्वरूप असं झालं की आज सुरुवात झाली जाधव मॅडम SDPO IO होती इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्यांची अर्धवट राहिलेली जी साक्ष होती ती उलट तपासणी पूर्ण करण्याचे प्रयत्न केला पण ती पूर्ण झालेली नाही। बचाव पक्षाच्या आरोपींच्या वकिलांनी पुन्हा 3 आणि 4 एप्रिल मे ही तारीख ठेवण्यात आली आहे। ती संपूर्ण साक्ष या 2 तारखांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि आजचं जे कामकाज आहे ते उलट तपासणी पुरतंच सीमित राहिलेलं आहे। पुढील कामकाज 3 आणि 4 तारखेला मेमध्ये या 2 तारखांमध्ये साक्ष पूर्ण करण्याचा अंदाज आहे, पूर्ण होण्याची अंदाज आहे। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।